नमस्कार, गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। नवीन वर्षात आपण अनेक नवनवीन संकल्प सिद्धीस नेण्याचं ध्येय बाळगतो। हेच संकल्प आपल्याला स्फूर्ती प्रेरणा देतात आणि समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण करतात। याच भावनेतून प्रेरित होऊन अनेक जण वेगळ्या वाटा चोखंदळतात। गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमातून अशीच काही उदाहरणं आम्ही आपल्यापुढे आणत असतो। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागातल्या प्रेरणादायी कथांविषयी एक झलक। ग्रीन स्कूल प्रकल्पा अंतर्गत मुंबईतल्या महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे। जालन्याच्या युवा शेतकऱ्याकडून घराच्या गच्चीवर सेंद्रिय पद्धतीनं स्ट्रॉबेरीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग। हस्तकलेचा उत्तम नमुना असलेल्या लाखेच्या चुड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती। वाशिममध्ये रब्बी हंगामात सोयाबीनला पर्याय म्हणून 25 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल तेलबियांची लागवड। आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून उस्मानाबादमध्ये मसाला निर्मिती उद्योगाची उभारणी। विरुद्ध परिस्थितीत यश मिळवण्याची किमया साधली आहे जालन्याच्या महेश गायकवाडनं। या तरुण शेतकऱ्यानं चक्क घराच्या गच्चीवर स्ट्रॉबेरीची बाग फुलवली आहे आणि ती सुद्धा सेंद्रिय पद्धतीनं। पाहूयात स्ट्रॉबेरी टेरेस गार्डनिंगचा हा यशस्वी प्रयोग। महाबळेश्वर सारख्या थंड ठिकाणी येणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकाची लागवड मराठवाड्यातले शेतकरी करत नसत। मात्र या फळाला मोठी मागणी असल्याने जालना शहराच्या भर औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या महेश गायकवाड या तरुणाने सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी पिकासाठी लागणाऱ्या पोषक वातावरणाचा इत्यंभूत अभ्यास केला। महेश गायकवाड खरं तर कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतो। महाबळेश्वरला जी शेती केली जाते तिथल्या तापमानापेक्षा जालन्याचं तापमान 7 ते 8 डिग्री सेल्सिअसने जास्त असतं। पण हलक्या जमिनीत कमी पाण्यात येणाऱ्या या पिकाची निवड करून या अवलियाने आपल्या घरावरील 600 स्क्वेअर फुटांच्या गच्चीवर 400 स्ट्रॉबेरीच्या झाडांचा मळा फुलवला। महेशने संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर करून ठिबकच्या सहाय्याने रोपांच्या भोवती ओलसरपणा टिकवून ठेवला। लागवडीच्या 3 आठवड्यानंतर या रोपांना फुलं यायला लागली आणि आपल्या मेहनतीला यश मिळाल्याने महेशचा आत्मविश्वास वाढला। आपल्या इकडं फळबागाचे डिफरंट कसे ऑर्गॅनिक फळं खाता येतील म्हणून मी एक स्ट्रॉबेरीची शेती मी हे यूट्यूबला ह्याला त्याला बघितली की लोक स्ट्रॉबेरीची शेती करतात। महाबळेश्वर साईडला खूप शेती होती, मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की तिकडं ही शेती होती, आपण आपल्या इकडे ही शेती ट्राय केली तर सक्सेस होईल का नाही। मग त्यासाठी मी थोडं त्याची माहिती यूट्यूब आणि फेसबुकला इकडं तिकडं जसं मला याचे माहिती भेटत जाईल मी तसं तसं चेक केली आणि मी ती माहिती घेत गेलो। 400 रोपं मी ज्यावेळेस मागवली ती एक छोटी एक मायक्रो रोपं होती आणि मी ते सप्टेंबरमध्ये मागवली आणि ऑक्टोंबरच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये मी त्याची लागवड केली। मी ज्यावेळेस त्याची लागवड केली त्याच्या 1 महिन्यानंतर त्याला फुलं लागली आणि फुलापासून ते फळ बनायला 1 महिना लागला आणि असं हे 3 महिन्यात पूर्ण स्ट्रॉबेरीचं त्याला फळ लागलेलं आहे। आणि ही जी शेती केली मी ती पूर्ण ऑर्गॅनिक शेती केलेली आहे। आतापर्यंत त्यांनी जे काही पारंपरिक शेती केलेली आहे ती न करता त्यांनी थोडाफार ह्या आधुनिक शेतीकडे पण वळायला पाहिजे आणि याच्यात पण एक चांगलं उत्पन्न आहे असं मी त्यांना सांगेल, कारण की बरेचसे लोक म्हणतात की आपल्या इकडे याची शेती होऊ शकत नाही। आता महेशच्या घराच्या गच्चीवर रसाळ मधुर लालचुटुक स्ट्रॉबेरी बहरली असून त्याच्या या बागेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातले लोक उत्सुकतेनं येतात। रोपं विकत घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना या रोपाची काळजी कशी घ्यावी, पाण्याचं नियोजन कसं करावं, सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्याचंही तो मार्गदर्शन करतो। महेशनं माझ्यासारख्या शेतकऱ्यांना नवा पर्याय सुचवल्याचं त्याचा मित्र करण सांगतोय। आमचा मित्र महेश गायकवाड यांनी महाबळेश्वरमध्ये अतिशय जास्त प्रमाणात असं स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक त्याच्यावर सक्सेस मिळवतात। असं उत्पादन अशक्य गोष्ट अशी त्याने जालन्यामध्ये MIDC एरियामध्ये शक्य करून दाखवली। पहिल्याच टप्प्यामध्ये 450 झाडांना फळं आणून दाखवली
ही खूप गर्वाची गोष्ट आहे। तर मी पण 500 ते 1000 रोप माझ्या शेतामध्ये लावणार आहे। महेशगड शेती नसतानाही त्यांना स्वतःच्या टेरेसवर 450 झाडाचं उत्पादन केलं। माझ्याकडे तर शेती आहे, मी 1000 झाडाचं उत्पादन करेल। ते पण महेशनं मला प्रेरणा मिळाली महेशकडून। औद्योगिक वसाहतीसारख्या भागात फुलवलेली ही बाग शेतकऱ्यांसाठी आणि घरगुती टेरेस गार्डनचा शेतीसारखा वापर करणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना। प्रेक्षक हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी। खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी। रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर। म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती। तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला। पण कुठे, तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता। गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30, शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30। दूरदर्शनच्या अनमोल खजिन्यातून गंधर्व गायकांचा आरोही। माय फर्स्ट लव्ह इज म्युझिक। पुल देशपांडेंच्या सर्व गुणसंपन्न छटा। चिमणराव गुंड्या भाऊंच्या परिवारातील गमती जमती। संगीत नाटकांचा गंधर्व गौरव। किंवा तिने प्रेम केलं। श्रेष्ठ कवींच्या क कवितेचा। करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं। नाशवंत देह रसिकांच्या दरबारातील अनमोल रत्न। देवा सोहळा सुखाचा आज पार। 9 रसांमध्ये चिंब भिजणारे शब्दांच्या पलीकडले अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची पुनर्भेट पाहायला विसरू नका फक्त युट्यूबच्या दूरदर्शन सह्याद्री या लिंकवर। विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। नुकतीच आपण मकर संक्रांत साजरी केली। या सणाच्या निमित्तानं महिला नवीन चुड्याची म्हणजेच बांगड्यांची खरेदी करतात। पंढरपुरात बनवलेला हा लाखेचा चुडा महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात आणि राजस्थानमध्येही निर्यात होतो। हा लाखेचा चुडा हस्तकलेचा एक उत्तम नमुना आहे। जाणून घेऊयात याविषयी अधिक माहिती। संक्रांतीमध्ये लाखेच्या चुड्याला चांगली मागणी असते। केवळ पंढरपुरातच या हस्तकलेच्या लाखेच्या चुड्याची निर्मिती होते। पश्चिम बंगाल इथून हे लाख पंढरपूर इथं आयात केलं जातं। पंढरपूर इथल्या 20 ते 22 घरगुती कारखान्यांमध्ये या लाखेचा चुडा बनवला जातो। लाखेला हातानं मळून त्याला पारंपरिक कोळशाच्या भट्टीवर भाजून घेतलं जातं। नंतर त्या गरम लाखेला लाकडाच्या सहाय्यानं आकार दिला जातो आणि त्यावर सोनेरी चमकी लावून हा आकर्षक चुडा तयार होतो। एकूण 6 प्रकारचे आकर्षक चुड्यांचे नमुने बनवले जातात। हे लाखी चुडा आम्ही बनवतो, आमचा परंपरा व्यवसाय आहे। बरेच वर्षापासून आम्ही हा चुडा व्यवसाय करत आहे, हे लाखापासून तयार करत आहे। ह्या 2-3 नमुने चुडे तयार करतो आम्ही। त्यात चुडे पाटल्या बी असतात, चुडे लाखी तयार होतात। ह्यात गजरा, घुकरू, तोडा, छान असे बरेच नमुने चुडे आम्ही तयार करत असतो। आणि परत बरेच 2 वर्ष आमचे लॉकडाऊनमध्ये असेच गेले, म्हणजे काय धंदे एकदम स्टप्प झाले होते। आता या वर्षी आम्हाला चांगल्यापैकी प्रतिसाद धंद्यात मिळत आहे। आम्ही आता स्वतः म्हणजे महाराष्ट्रात पंढरपुरातच एकमेव तयार होतो। संक्रांतीला हा चुडा लय महत्त्वाचा मानला जातो आणि हा चुडा घातल्याशिवाय वसाला लेडीज लोक जात नाहीत। इथल्या 20 ते 22 घरांमधून अंदाजे 100 कारागीर चुड्याची निर्मिती करतात। ही महाराष्ट्रात एकमेव पंढरपूर असं ठिकाण आहे की फक्त लाखी चुडा इथे बनला जातो आणि
आमच्या चुड्याला लातूर, उस्मानाबाद, मुंबई, हैदराबाद, पर राज्यात मागणी पण आहे, गुजरात वगैरे. ही सवासनी जर लेना असल्यामुळं हा चुडा विकला जातो. फक्त मकर संक्रांत आणि यात्रा जत्रा कालावधी या ठिकाणी पण विकला जातो. कोरोना काळामध्ये हे कारखाने बंद पडले होते, मात्र आता या चुड्याची मागणी परत वाढली आहे, त्यामुळे इथं काम करणाऱ्या कारागिरांना या व्यवसायाचा फायदा होत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी संकेत कुलकर्णी, सोलापूर. सिंचनाच्या सोयीमुळे वाशिम जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामाबरोबरच उन्हाळ्यातही सोयाबीनची लागवड व्हायची. मात्र आता जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकात फेरबदल करण्याचं महत्व जाणून इथल्या शेतकऱ्यांनी यावर्षी सूर्यफुलाची लागवड केली आहे. यातून आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या तेलाचं उत्पादन घेत इथले शेतकरी पुन्हा एकदा सूर्यफुलाच्या शेतीकडे वळले आहेत. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाची लागवड केली जायची. यावर्षी बऱ्याच दिवसाचा आमच्या इकडे म्हणजे हे सूर्यफूल पाहण्यात नाही आलं. 20 वर्षाच्या पूर्वी आम्ही आमच्या शेतात राहायचा आजोबा होते तेव्हापासून यावर्षी आम्ही याचा पेरा केला. कारण एक कसं याच्यावर लोकांनी दुर्लक्ष केलं होतं की सोयाबीनचा पेरा वाढल्यामुळे आणि तेलवर्गीय असल्यामुळे याच्याकडे कोणं लक्ष दिलं नाही. आणि एक तर शेतीच्या बी कसासाठी हा फेरबदल पाहिजे पिकात, म्हणून यावर्षी आम्ही हे करून पाहिलं. असं अपेक्षा आहे की बा चांगलं उत्पन्न होईल. आणि आमच्या गावात जवळपास 5-6 लोकांनी पेरलेलं आहे आणि तिथून आता एक तर तेलासाठी पण घरगुती तेलासाठी चांगलं आहे. म्हणजे शासनाचा असा प्रयत्न आहे की तेलवर्गीय पिकाची वाढ व्हावी आणि तेलाचा तुटवडा समजा भरून निघावा, यासाठी सोयाबीन कडे सर्व शेतकरी वळलेले आहेत. परंतु सोयाबीन एक सोयाबीन याच्यामुळं जमिनीचा पोत कमी होत चालला आहे. एक फेरफालट म्हणून पिकाची फेरपालट म्हणून सोयाबीनला समजा एक हा पर्याय सूर्यफूल यांनी एक नवीन प्रयोग मोरे यांनी केलेला आहे. याच्यामुळं एक पिका जमिनीचा कस आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच तेलवर्गीय पिकामध्ये सुद्धा म्हणजे सोयाबीनला पर्याय म्हणून आपल्याला उपलब्ध होणार आहे. पूर्वी सूर्यफूल आपण घेत होतो, परंतु या सोयाबीनमुळं सूर्यफूल, मोहरी, करडई या तेलवर्गीय पिकाकडं आपलं दुर्लक्ष झालेलं होतं. आता सोयाबीन सारखं म्हणजे प्रत्येक हंगामात सोयाबीन असल्यामुळं सोयाबीनवर वेगवेगळे कीड रोगाचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसत होते. त्याच्यामुळं सोयाबीनला एक पर्याय आणि पिकाची फेरफालट या सूर्यफुलामुळे होणार आहे आणि जमिनीचा कस सुद्धा सुधारण्यास मदत होणार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून आता अनेक जण उद्योगधंद्यांकडे वळत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नीता भांडवले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून अर्थार्जनाचा नवा मार्ग शोधला आहे. जाणून घेऊयात त्यांच्या उद्योगाविषयी. उस्मानाबाद सारख्या आकांक्षित जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामुळे शेतकरी आणि महिलांना अर्थार्जनाचं नवं साधन मिळालं आहे. वाशीच्या नीता भांडवले यांनी याच योजनेतून कर्ज घेऊन जिजाऊ फूड प्रोडक्ट्स या नावानं उद्योग सुरू केला आहे. 1 कोटी रुपये खर्चाच्या या उद्योगामुळे महिला सक्षमीकरणाला गती मिळाली असून 5 जणांना रोजगारही मिळाला आहे. या व्यवसायासाठी त्यांना 35 लाख रुपयांचं कर्ज मंजूर झालं असून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानापोटी त्यांना 10 लाख रुपये मिळाले आहेत.
या उद्योगातून त्या लाल मिरची पावडर, काळा मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, लसूण मसाला, शेंगदाणा चटणी, धने पावडर हे उपपदार्थ तयार करतात. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्यातल्या छोट्या उद्योजकांमध्ये वाढ होत असून जिल्ह्याच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म योजनेअंतर्गत हा प्रोडक्ट आमचा सुरू झालेला आहे. आम्ही तयार प्रोडक्ट लाल मिरची पावडर, चिकन मसाला, मटण मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाणा चटणी आणि काळा मसाला, स्पेशल काळा मसाला एवढे प्रोडक्ट बनवणार आहोत आणि धने पावडर एक आणि 4-5 प्रोडक्ट आमचे तयार झालेले आहेत आणि हैदराबादहून मिरची आणलेली आहे. जिथं आम्हाला म्हणजे योग्य वाटेल सगळा दर म्हणजे तिथून आम्ही खरेदी करणार आहोत. कृषी विभाग या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये शेतीसोबतच एका चांगल्या अर्थार्जनाची सुविधा राबवत आहे. जिल्ह्यातल्या महिला आणि शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक महेश तीर्थकर यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आज अखेरपर्यंत 58 प्रकल्पांना या योजनेअंतर्गत बँकातून अर्थसहाय्य मिळत आहे. त्यासोबतच केंद्र शासन आणि राज्य शासन अशा उद्योगासाठी भरीव आर्थिक मदत करत आहे. यासाठी प्रकल्प मूल्याच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंतचं अनुदान उद्योजकांना दिलं जातं. त्यासोबतच त्यांना यासाठीचं प्रशिक्षण दिलं जातं. अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये आज अखेरपर्यंत 58 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि आणखी 100 प्रकल्प प्रस्ताव आपले बँकेकडे प्रलंबित आहेत, तेही लवकरच पूर्णत्वास येतील. नीता भांडवलेंप्रमाणे इतर महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला तर इथल्या महिलांचं आर्थिक जीवनमान उंचावायला मदत होईल हे नक्की. दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक, उस्मानाबाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत. आमचा हा कार्यक्रम तुम्ही DD सह्याद्री न्यूज या YouTube चॅनलवरही पाहू शकता. कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.